आता बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या. एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर. विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी 27 ते 29 सप्टेंबर कालावधीत अर्ज सादर करता येणार. गुणवत्ता यादी 30 सप्टेंबरला जाहीर होणार. मुंबईच्या कोस्टल रोडवरून 6 महिन्यांमध्ये 40 लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास, सूत्रांची माहिती. एका घरासाठी अंदाजे 53 अर्ज. अर्ज विक्री स्वीकृतीची मुदत संपुष्टात. 1,06,000 अधिक अर्ज अनामत रकमेसह सादर. डोंबिवलीकरांसाठी 585 कोटींची स्वतंत्र पाणी योजना मंजूर. शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित. जलवाहिन्यांचे नवीन काम सुरू होणार. मुंबईकरांनी मारला 1.25 लाख टन आंब्यावर ताव. एप्रिल मे महिन्यात 500 कोटींची उलाढाल. 1,24,038 टन आंब्याची खपत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळे उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक. शनिवारी रात्री 10:30 ते 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक. मुंबई पुणे एक्सप्रेसवर लूटमार करणारी टोळी जेरबंद. अटक केलेल्या 5 आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. पनवेल शहर पोलिसांची कारवाई. डोंबिवलीत 200 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोफत सौर ऊर्जेचे पॅनल. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने मोफत सौर ऊर्जेचे पॅनल. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते शुभारंभ.